राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट. सुरुवात करूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हेच प्रबोधनकारांचे खरे वारस असल्याचं सांगत राज ठाकरेंनी जादूटोणा आणि भुंदू बाबांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. 9 दिवस उलटले तरी दाभोलकरांचे मारेकरी मोकाट कसे असा सवाल करत त्यांनी गृहमंत्री पदावरून आर आर पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तर अजित पवारांकडे गृहमंत्रीपद सोपवण्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. तर मनसेच्या पक्ष कार्यालयात इतर पक्षांसारखी दुकानं मांडू नका असा इशारासुद्धा त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. ठाण्यात मनसे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना घरचा आहेर दिलाय. 9 दिवसानंतर देखील नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लागलेला नाही ही पुणे पोलिसांसाठी नामुष्कीची गोष्ट अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फटकारले. तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, तसंच पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. तरीही तपासात अद्याप कोणतीच प्रगती झाली नाही असं सांगत अजित पवार यांनी जाहीरपणे पुणे पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेनं केली. दाभोलकर हत्या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी सनातन संस्थेनं मुंबईत एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सनातन तपासात पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितलंय. या प्रकरणी राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांकडून सनातन आणि हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांचा छळ सुरू असल्याचा आरोपी वर्तक यांनी केलाय. हा छळ त्वरित थांबवा, अन्यथा मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार असल्याचे वर्तक यांनी म्हटले. नाशिकमध्ये गंगापूर रोडवर आसाराम बापूंच्या आश्रमावर NSUIच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केले, तसंच आसाराम बापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आसाराम बापूंना अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीच आपल्या विरोधात कट केल्याचा आरोप आसाराम बापूंनी केला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ NSUIच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचं दिसतंय. मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. चांद शेख याच्या कुटुंबियांनी तो अल्पवयीन असल्याचं म्हटलं होतं, पण पोलिसांच्या रेकॉर्डनुसार चांद शेखवर अल्पवयीन नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. भविष्यात खटल्यादरम्यान काही तांत्रिक चुका होऊ नयेत म्हणून 4 आरोपींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, त्यामुळे काल कोर्टात 3 आरोपींना हजर करण्यात आलं. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवा जिल्हा लवकरात लवकर घोषित करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय पालघर बंद पाळण्यात आला. तालुक्यातील सर्व बाजारपेठा, भाजी मार्केट बंद ठेवण्यात आली होती. शिवाय तालुक्यातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केलं. मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार झी मीडियानं 2 दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. झी मीडियावर ही बातमी प्रसारित होताच अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला. या दोन्ही विभागांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली, तसंच अन्न आणि औषध प्रशासनानं लोहयुक्त गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. जैतापूर आणि ऊर्जा प्रकल्पाचा असलेला विरोध कमी करण्यात नारायण राणेंना यश आलंय. प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या जनहित सेवा समितीमध्येच फूट पडली. राणेंच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीमध्ये जनहित सेवा समितीबरोबर बैठक सुरू असून समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांच्यासह 10 प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान कोकण बचाव समितीनं मात्र आपला विरोध कायम ठेवत जनहित सेवा समिती आर्थिक आमिषाला बळी पडल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी पालिका आयुक्त चंद्रकांत गुंडेवार सरसावलेत. पालिका अधिकाऱ्यांनी मागच्या 15 वर्षात खर्च केलेल्या कामांचा त्यांनी हिशेब मागितला. या अधिकाऱ्यांनी शासकीय कामाच्या नावावर करोडो रुपये उचलल्याचा आरोप करण्यात येतोय. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश दिलेत. जे अधिकारी हिशोब देणार नाहीत अशांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंगच्या कर्मचाऱ्यांनी वांद्रे इथल्या मुख्यालयात काम बंद आंदोलन सुरू केले. 10,000 सोसायट्यांना झालेल्या
कर्ज वाटपात गैरव्यवहार झाला. या गैरव्यवहारामुळे 15 वर्षांपासून हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनकडून कर्ज वाटप करण्यात येत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर नवा प्रशासक नेमावा आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं. मध्य प्रदेशातील भाजपच्या महिला आमदाराच्या सफारी गाडीनं येवल्यात मोटरसायकल स्वाराला उडवलं. शहरातल्या शासकीय विश्रामगृहाजवळ नगर मनमाड राज्य महामार्गावर एका दुचाकी स्वाराला आमदार नीना वर्मा यांच्या टाटा सफारीनं धडक दिली. पिंपळगावच्या टोल नाक्यावर वाहन अडवत वाहन चालकाला बेदम चोप दिला. दरम्यान उपचारादरम्यान या दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आमदार नीना वर्मा यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. वीज नियामक मंडळानं बेस्टला आगामी 3 वर्षांसाठी वीज दरवाढ करण्याला मंजुरी दिली. शहरातील 10 लाख ग्राहकांना या वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. 1 सप्टेंबरपासून बेस्टचे हे नवे दर लागू होतील. वीज नियामक आयोगानं 31 मार्च 2016 हे दर निश्चित केलेत. इतर 20 कंपन्यांच्या तुलनेत ना नफा ना तोटा या तत्वावर ही दरवाढ केल्याचा दावा बेस्टनं केला. 24 तास 1 पाऊल पुढे.